खडकलाट एमजीएसच्या विद्यार्थिनींचा गायन स्पर्धेत यश। ऑनलाइन स्पर्धा स्काउट अँड गाईड तर्फे आयोजन। कर्नाटक सरकारच्या स्काउट अँड गाईडच्या संस्थेच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात घरात असलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्पर्धा घेण्यात येत होते। सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन गायन स्पर्धेत येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहेत। या शाळेतील विद्यार्थिनींनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी स्पर्धेत यश मिळवित असतात। आता शाळा सुट्टी असताना देखील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशामुळे परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे। स्काउट आणि गाईड या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात। यावेळी गाईड विभागातून विद्यार्थिनींसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। त्यासाठी चिक्कोडी तालुक्यातून सुमारे 75 शाळेतून विद्यार्थ्यांनी भाग घेतले होते। यामध्ये येथील मुलींच्या शाळेतील 7 विद्यार्थिनींनी भाग घेतले होते। ऑनलाइन संगीत स्पर्धेत मोबाईलद्वारे गाणी म्हणून ते पाठवण्यात आले होते। त्या 7 पैकी श्रावणी राजेंद्र पाटील या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविले असून वैष्णवी विठ्ठल सिंग राजपूत आणि श्रद्धा विजय मोळे या विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहेत। मराठी मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी प्रत्येक विषयात पारंगत आहेत। शाळा सुरू असल्यापासून होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत ते उज्ज्वल यश संपादन करीत असतातच, पण शाळा बंद असताना देखील या विद्यार्थिनींनी ऑनलाइन स्पर्धेत ही यश मिळवल्याने सर्व मुलींचे पालक शिक्षक वृंद व ग्रामस्थातून कौतुक करण्यात येत आहे। बक्षीस वितरण कार्यक्रमात एसडीएमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सलीम कासार आणि विठ्ठल सिंग राजपूत यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी एसएस कोळी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले। त्यांनी स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगितली। यावेळी एसडीएमसी सदस्य संतोष पवार, मार्तंड जाधव, संगीता मोळे, पीडी मडिवाळ, के ए कांबळे, बीपी वराळे, एसएस सिटी आदींसह शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होते। जेपी कांबळे यांनी सूत्र संचालन केले तर मुख्याध्यापिका एजी वागे यांनी आभार मानले।